आज अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेटवरच्या सर्वसाधारण चर्चेला उत्तर दिलं. अर्थात उत्तराने आमचं बिलकुल समाधान झालं नाही. हे निवडणुकीपूर्वीचं बजेट होतं. दुसऱ्यांदा बजेट का सादर केले त्याचं उत्तर ते काही देऊ शकले नाहीत. कारण पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये एक बजेट झालं होतं, तर हे बजेट फक्त काही सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करण्याकरता होतं ते आता स्पष्ट झालेलं आहे. पहिल्यांदा मी सर्वात आधी सांगू इच्छितो की मी माझ्या भाषणामध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत आहे असं प्रतिपादन केलं होतं आणि त्याच्याकरता पुरावा म्हणून भारत सरकारचे देशातल्या सर्व 33 राज्यांचे दरडोई उत्पन्नाचे आकडे सादर केले होते. भारत सरकार सर्व 33 लहान मोठ्या राज्यांचे दरडोई उत्पन्नाचे आकडे वेळोवेळी प्रस्तुत करतं. जुलै 2023 आकड्यानुसार महाराष्ट्राचा देशात 11वा क्रमांक आहे हे अर्थमंत्र्यांनी कबूल केलं. देवेंद्र फडणवीसांनी काही वेगळं सांगायचा प्रयत्न केला होता लहान मोठी राज्य वगैरे, परंतु त्यांनी कबूल केलं की जे राज्य एकेकाळी पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं देशात ते महाराष्ट्र राज्यात 11 क्रमांकावर गेलेलं आहे. महाराष्ट्र सरकारने गेले वर्षभर केंद्र सरकारला आपल्या दरडोई उत्पन्नाची माहिती कळवलेली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 2024 लोकसभेत केंद्रीय मंत्र्यांची उत्तर दिलं आणि त्यामध्ये नवीन आकडेवारी जी दिली होती त्यावेळेला महाराष्ट्राची माहिती उपलब्ध नाही असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आज महाराष्ट्राचा नंबर हा 14व्या क्रमांकापर्यंत घसरलेला आहे. आता शिंदे फडणवीस आणि शरद अजित पवार सरकारला त्यामध्ये काही भूषण वाटत असेल आणि फार चांगलं चाललंय असं म्हणत असेल तर मग वेगळी गोष्ट आहे. पण महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. युवकांच्या समोर, गृहिणींच्या समोर महागाईचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे का आहेत? कारण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ढासळलेली. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा, फार मोठी चर्चा आपण करतो $1 ट्रिलियन इकॉनॉमी, म्हणजे 10 अब्ज डॉलर किंवा 1 लाख कोटी डॉलर एवढी आमची अर्थव्यवस्था 2027-28 पर्यंत होईल. मला सरकारला विचारायचंय की शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांनी एक आर्थिक सल्लागार परिषद नेमलेली आहे आणि त्या आर्थिक सल्लागार परिषदेला त्यांनी $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याबद्दल महाराष्ट्राला काय करावं लागेल असा सवाल विचारला होता. त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेला आहे, तो अहवाल प्रकाशित झालेला आहे. त्या अहवालामध्ये महाराष्ट्राला जर 2028 पर्यंत 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था व्हावी लागेल तर त्याला दरवर्षी सतत 17% विकास दर पाहिजे, हा मिळाला पाहिजे. 17% हे मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचं त्या ठिकाणी निवेदन आहे, तो अहवाल आहे. यावर्षी अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटप्रमाणे आपल्या अर्थव्यवस्था विकास दर चालू किमतीनुसार 5.5% आहे, म्हणजे स्थिर किमतीमध्ये तो बहुतेक 2-3% आहे. एका बाजूला 17% विकास झाला तरच आपण $1 बिलियन अर्थव्यवस्था होऊ आणि वास्तव मात्र चालू किमतीनुसार 5.5% हे फार कमी विकास दर आहे. त्यामुळं हे $1 ट्रिलियनचं दिवास्वप्न आहे, हे कदापि शक्य होऊ शकणार नाही. कारण आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 42 लाख कोटीची आहे, ती 83-84 लाख कोटीपर्यंत पोहोचायला, म्हणजे दुप्पट व्हायला, या विकास दरानं ती होणार नाही. कारण पुन्हा पुन्हा जसं नरेंद्र मोदीने आपल्याला जुमले सांगितले निवडणुकीचे, तसाच हा निवडणुकीचा जुमला आहे. त्यामुळं महाराष्ट्राची जी घसरलेली अर्थव्यवस्था आहे त्याच्याबद्दल आम्हाला गंभीर चिंता आहे. शेवटचा मुद्दा, शासनानं लाडकी बहीण योजना आणलेली आहे, ठीक आहे, गरीब महिलांना काही पैसे मिळतील, चांगली गोष्ट आहे. परंतु त्या योजनेवरचा 46,000 कोटीचा खर्च हा अर्थमंत्र्यांनी आपल्या बजेटमध्ये दाखवलेला नाही. त्यांनी फक्त 10,000 कोटीची तरतूद केलेली आहे, याचा अर्थ त्यांनी फक्त 3 महिन्याची तरतूद केलेली आहे. निवडणुकीमध्ये काय होणार त्याला माहिती आहे, त्यामुळे निवडणूक जिंकण्याकरता फक्त ही तरतूद आहे
अन्यथा जर 47,000 ची पूर्ण तरतूद केली तर महाराष्ट्राचा फिस्कल डेफिसिट हा 1,10,000 कोटीहून वाढून 36,000 कोटींनी वाढून तो जवळजवळ 1,50,000 कोटीकडून जाईल. त्यामुळं हा वाढलेला राजकोषीय तोटा लपवण्याकरता त्या योजनेवर फक्त 10,000 कोटी दाखवलेले आहेत, पण कदाचित बहुतेक ते फक्त निवडणुकीपुरती ती तरतूद आहे. निवडणुकीनंतर आपण राहणार नाही त्याची जाणीव असल्यामुळं 47,000 खर्च असताना फक्त 10,000 कोटीचा खर्च शासनाने दाखवलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.